रोजी कराड सैदापूर परिसरामध्ये देवदासी पैसे मागण्याचे काम करीत असताना तिथे चंपा नावाची देवदासी व इतर 15 जण येऊन तिला त्यांनी मारहाण केली। यामध्ये तिचे कपडे फाडले गेले, केस कापले गेले, तसेच तिच्याजवळ असणारे 15,000 रुपये, त्याचबरोबर 21,900 रुपयांचे मंगळसूत्र, 18,650 रुपयांचे कानातले व 3,000 रुपयांचे जोडवे असे सोन्याचे दागिने देखील ते घेऊन गेले। त्याचबरोबर तिला अर्धनग्न करून भर रस्त्यात तिला मारहाण करण्यात आली। त्याचबरोबर तू पैसे मागितल्यास तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी देखील देण्यात आली। या संपूर्ण प्रकारची कराड शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली, परंतु त्या ठिकाणी त्यांना कोणताही न्याय मिळाला नसल्याची तक्रार या देवदासींनी केलेली आहे। दिनांक 18 जुलै रोजी SP ऑफिस सातारा येथे या संदर्भातचे निवेदन देखील त्यांनी दिलेले आहे। आमच्या चेल्याना ती राशी म्हणून अंबिकाचा चेला राशी आहे, तिचं काय तिथे कॉलेजच्या तिकडे मागताना चंपाबाईच्या चेल्याने येऊन केस वगैरे काय कापले आणि तिला मारहाण केली। परत आम्ही राशी वगैरे तिकडे अंबिका पोलीस स्टेशनला गेलेले होते साहेबांना भेटायला, साहेबांनी त्यांची तक्रार घेतली आणि परत त्यांचं मेडिकल वगैरे काही केलेलं नाही आहे राशीचं काय नाही, हां परत बोलले की जावा तुमचं मॅटर हे मिटवा आपापसात असं त्यांनी सांगितल्यानंतर परत आम्ही लोकांनी डिसाईड केलं, परत सातारला SP ऑफिसला गेलो, तहसील कार्यालयामध्ये गेलो, तिथं पण नोंद केली, आम्हाला संस्थेने पण थोडी हेल्प केली आणि आमचे संजू भाऊ आहेत, आम्ही आहे अंबिका राजू मामानी, आम्हाला सांगितलं बघा तुम्ही करा आता काय ते चंपाबाईनी तर असा हा प्रयोग करून ठेवला, चंपाबाईनीच मारून मतलब काय केस पहिला दिली SP ऑफिस सॉरी कुठे कराडला, तर तिथे पाटीलसाहेब होते त्यांनी बोलले तुम्ही मिटवून घ्या हे मॅटर असं त्यांनी सांगितलं। आता आमचे तुमच्यापर्यंत आलेलो आहे आम्ही, तर प्लीज आम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्हाला गव्हर्नमेंटला SP ऑफिसला आम्हाला प्लीज तुम्ही हेल्प करा आणि आम्हाला न्याय निवाडा द्या। नेमकी मागणी काय तुमची? बस चंपाबाईने एवढा अन्याय आमच्यावरती मतलब केला चेल्या नातींवरती, FIR दाखल करून पण त्याच्यावरती काहीच हे नाही तिथं सोर्स भेटला, त्याच्यामुळे आम्ही इथे सातारला SP ऑफिसला वगैरे किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो आहे, पण आम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये आणि SP ऑफिस आहेत आम्हाला न्याय निवाडा देतील ही एक मोठी आस आहे। आणि चंपाबाईनी तिचे केस कापलेले आहे तिच्या चेल्यांना, त्यांनी पैसे काय मला काय ते काय पैशाचं वगैरे ते तिथं गेलेलं आहे काय माहिती नाही आहे, पण तिचे केस कापलेलं हे दिसतं आहे, तर हे खूप मोठा अन्याय झालेला आहे जोगत्यावरती, हे असं नाही करायला पाहिजे होतं, जे काय चुकलं असतंय तर त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं बेटा असं नाही करायचं हे नाही करायचं, डायरेक्ट त्यांच्यावर असा अन्याय केला आज त्यांच्यावर केला आज आमच्यावर होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला हेल्प मागायला इथेपर्यंत आलो, तर आम्हाला SP ऑफिस आणि तहसीलदार कार्यालय आणि जनता प्लीज हेल्प करावी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करते। नमस्कार, मी एकटी 15 जण ते होते, मी एकटी होती लाईनवर, त्यातला एक त्यांचा चेला आला शिष्य आला की तो मला म्हणला की तुमची मला गाडी घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे म्हणल्यानंतर त्याचं नाव मानसी होतं, मग ते 15 जण आलेत, ते 15 जण रिक्षा भरून आधी त्याच्या पाठवून होते म्हणजे मागणं होते त्याच्या आणि मागणं होते, तर ते जजा गुरु आहे मेन त्याचं नाव रेणुका आणि जजा त्याचा गुरु आहे तो चंपाबाई, चंपाबाई त्याचं आडनाव कांबळे आहे आणि त्यांनी काय केलं आलेत मला आपले 15 जणांनी काय केले आले मारले मग माझ्या डोसक्यात त्यांनी झारा घातला त्यांनी लय म्हणजे लय मारहाण केली मला माझ्या गळ्यातलं पट घालिवलं डागडागिने घेतले पैसे माझ्या हातात 50,000 रुपये माझ्या गुरुने दिलेले ते नेले माझ्या गळ्यातलं कानातलं पायातलं जोडव्या हे सगळं त्या लोकांनी माझं मारहाण लुटमार केली मला भरपूर त्यांनी मला मारलं तिथं ज्या टाईमला त्यांनी हत्यार काढ काढ म्हणूसपर्यंत मी तिथून धावा पळत गेले केसही वगैरे त्यांनी सगळी माझी कापली त्यांच्या हातात वस्तू होत्या हत्यार होते त्यांनी माझ्या अत्याचार केले ही काय माझे केसही सगळे कापले ते त्यांनी भरपूर माझ्या अत्याची मागणी काय आता तुम्ही गुरु गोसाई माझा न्याय झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि माझ्या पाठीन माझी चार फिरणारे आहे ती त्यांना त्यांच्या वाचली वेळ आली नाही पाहिजे। कराड पोलीस स्टेशनला नेमकं काय झालं आणि तुम्ही आज सातारला कशासाठी आले? कराड केशेर पोलीस स्टेशनला त्यांनी पैसे भरून काय काय करून त्यांनी आमचा गुन्हा दाखल केला नाही सगळं त्यांनीच त्यांचं ऐकलं त्यांनी त्यांचंच म्हणावं घेतलं हर एक गोष्ट ते चंपावायचं एवढं दागिनं घेतलं तरी त्यांनी त्यांचंच म्हणावं घेतलं मग आज माझी गोरगरीब फिरतात ते 10 जण जगतात त्या 10 जणांनी काय जगायचं काय हानायचं काय खायचं काय मागायचं आता नेमकी मागणी काय तुमची? मग आमची आम्हाला न्याय झाला पाहिजे ती लोक तिथं राहिली नाही पाहिजे त्यांना
तिला अटकही झालीच पाहिजे. तुमच्या तुमच्या नावाने आज जो आपल्या कराड तालुका मधला हा माणूस आहे, तुम्ही न्याय कुणाला दिला पाहिजे? ह्याला दिला पाहिजे. ती लोक कर्नाटकवरून आलेले आहेत. कर्नाटकच्या माणसांना तुम्ही पोलीस बंदोबस्त देता, ह्याला का देत नाही सिक्युरिटी लावल्या. गुन्हा दाखल आमच्यावर केलाय तुम्ही.